कांग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष व शिवसेना ने मिलकर महाविकास आघाड़ी स्थापित करते मुख्यमंत्री पद की शपथ 28 नवंबर को उद्धव ठाकरे ने अन्य मंत्रियों के साथ ली। उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री शपथ लेते ही स्थानीय सक्करसाथ चौक व विद्यापीठ चौक पर जल्लोष मनाया गया। सराफे के सक्करसाथ चौक में ढोल ताशे के साथ भव्य आतिशबाजी की गयी तथा अमरावती में शिवसेना का प्रथम बीजारोपण करने वाले व्यवसायी चंद्रकांत वडनेरे के करकमलों से बाड़ा साहेब के चित्र पर माल्यार्पण करते पूजन किया गया। चंद्रकांत वडनेरे मुंबई में काफी दिनों तक स्वर्गीय बाड़ा साहेब ठाकरे के साथ कार्य कर चुके थे। विशेष पूजन पश्चात बूंदी के लड्डुओं से एक दूसरे का मुंह मीठा किया गया। जल्लोष के अवसर पर माजी उप महापौर रामा सोळंके, गोविंद आयमा, सुरेश रतावा, उमेश केडिया, मयूर मारुड़कर, कपिल चितलांगे, मुकेश बागड़ी, मनु सेवक, मोहम्मद शरीफ, मनीष मानेकर, निखिल बिजवे, राजू हेरे, संजू गवाने, गजानन राजगुरे सह अनेक शिवसैनिक व आम नागरिक जल्लोष में शामिल हुए। हिंदुराज सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे आज महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री होणार आहे आणि त्यांची आज शपथविधी आहे। आम्हा सर्व शिवसैनिकांना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघा मिळून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे आज यांची शपथविधी आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला हा मोठा हा दिवाळीचा सण आहे। आज दिवाळी म्हणून आहे आणि दिवाळी म्हणून आम्ही शिवसैनिक हा मोठ्या संख्येने उत्सव साजरा करत आहो आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी सुद्धा त्यांनी जे वचनबद्ध होते ते सुद्धा पूर्णतः करणार आहे। त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील कोणीही उपाशी राहू नये म्हणून 10 रुपये झुणका भाकर सुद्धा चालू होणार आहे। म्हणून या महाराष्ट्राच्या गेल्या अनेक वर्षापासून हा विकासापासून त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पूरग्रस्त लोकांना मदत नाही मिळाली, पीक विमा नाही मिळाला शेतकऱ्यांना, अशा लोकांना दिलासा देण्यासाठी कर्तव्यदक्ष म्हणून आमचे उद्धव ठाकरे हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चित ही सरकार 5 वर्ष चालणार आहे। अतिशय या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व असलेले सर्व नेते एक सर्वांना अतिशय चांगला अनुभव आहे या महाराष्ट्राचा। अतिशय कोणी 4-4, 5-5 वेळा 8-8 वेळा निवडून आलेले सर्व सदस्य आहे, आमदार आहे आणि एकजुटीने या महाराष्ट्राच्या विकासासाठी जो भगवा हिंदुत्वाचा भगवा बाळासाहेबाचा भगवा हा भगवा घेऊन उद्धव साहेब सुद्धा या महाराष्ट्राचा विकास करणार आहे मुख्यमंत्री म्हणून। उसी प्रकार विद्यापीठ परिसर में भी उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री पद की शपथ लेते ही जबरदस्त जल्लोष हुआ। ढोल ताशे, आतिशबाजी और जल्लोष से आसमान गूंज उठा। भव्य LED स्क्रीन पर शपथ विधि का लाइव कार्यक्रम बताया गया। विद्यापीठ चौक को शिवसैनिकों द्वारा स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक संबोधित करते 51 किलो बूंदी के लड्डू बांटे गए। नाचते गाते नारे लगाते स्वर्गीय बाड़ा साहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार के नाम के जयकारों से परिसर गूंज उठा। पूर्वार्ध में छत्रपति शिवाजी महाराज, स्वर्गीय मीनाताई ठाकरे व स्वर्गीय बाड़ा साहेब ठाकरे की प्रतिमा का पूजन अमोल निस्ताने, स्वाति निस्ताने, दिलीप मदनेकर, मनीषा टेमरे, प्रतिभा शेट्टीवार ने किया व जय भवानी जय शिवाजी के नारे लगाए। पुरुषोत्तम हरवानी ने उत्साहित हृदय से अमोल निस्ताने का मुंह मीठा करवाया। इस जल्लोष में प्रशांत काड़े, संजय बुंदेले, दीपक बुंथड़े, मोहन क्षीरसागर, राजू चतुरकर, छोटू इंगोले, मिलिंद बारबुद्धे, संजय देशमुख, प्रशांत काड़पीटे, श्याम तिड़के, सुधीर भटकर, शम्मीबाई, निस्सा खान पठान, छोटे खान पठान, नीलेश उगले, दीपक काड़े, दीपक देशमुख, प्रवीण नेवारे, राजू वाकड़े, दिनेश माहुलकर के साथ अनेक नागरिक शामिल हुए। Thank you.
शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन माननीय शिवसेना प्रमुखांना वंदन करतो। आज महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला एक खुशीचा लाट तयार झालेली आहे। शेतकऱ्यामध्ये खुशीची लाट आहे, व्यापाऱ्यामध्ये खुशीची लाट आहे, सर्वसाधारण नागरिकांमध्ये खुशीची लाट आहे। आज महाराष्ट्रात माननीय उद्धवजी ठाकरे आमचे पक्षप्रमुख हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला गर्व आहे। परंतु उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं यासाठी आमच्या विद्यापीठ शिवसेना शाखेने माझ्या वतीने अंबा माता एकविरा माता यांना साकळं घातलं होतं, आज ती इच्छा पूर्ण झाली। म्हणून या ठिकाणी 51 किलोचे लाडू आम्ही या सर्व संपूर्ण परिसरात वाटलेले आहे। आम्हाला आज खुशी आहे, त्याचा आम्ही जल्लोष करतो आहे। आज इथं आम्ही लाईव्ह दृश्य स्क्रीनवर दाखवत आहे, 8x12 स्क्रीन आहे, सर्व लोकांना हे इथं उपलब्ध करून दिलेलं आहे। घराघरात फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशे हे सर्वच गोष्टी इथं झाल्या। कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहे, खुश आहे। आणि माननीय उद्धवजी ठाकरे हे 5ही वर्ष मुख्यमंत्री राहून या सर्वसामान्य जनतेला न्याय देतील एवढंच बोलतो आणि माझे शब्द करतो। छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यात आज नवीन इतिहास घडवलेला आहे। हे पार्टी नसून सर्व धर्म संभावाची पार्टी आहे। महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न आम्हाला दिले होते ते पूर्ण करण्यासाठी नया अवतार उद्धवजी ठाकरेच्या रूपाने समोर आलेला आहे। ते आजपर्यंत ठाकरे परिवार फक्त पर्द्याच्या मागे होता, पण देवाच्या कृपाने जे साहेबांना संधी मिळाली आहे ते शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करतील, सर्व धर्म संभावाचा इतिहास घडतील। आमची त्याच्यासोबत शुभेच्छा आहे। 8 करोड महाराष्ट्रीयन लोकांची शुभेच्छा त्याच्यासोबत आहे। त्याला खूप मोठी 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 सफलता मिळाली पाहिजे हे आमची सेवाच्या चरणात हे आम्ही निवेदन करतो। धन्यवाद, जय महाराष्ट्र। आणि आत्ता आमचे मोठे भाऊ अमोल लिस्ताने यांनी जे पाडी घडवली आहे इथं आणि 51 किलोचे लड्डू वाटले आणि खूप आतिषबाजी केली ते सर्व सर्वांनी पाहिले आहे, आम्हाला खूप आनंद आहे। असंही देव त्यांना आशीर्वाद ठेवीन, एक दिवस आमचा भाऊ अमरावतीवर इतिहास घडीन आणि अमरावतीचा राजा होईन। थँक्यू व्हेरी मच। महाराष्ट्रात दुग्ध शर्करा योग आपल्यामध्ये घडवून आणलेला आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाई यांना आम्ही साकळं घातलं होतं, त्या ठिकाणी महाआरती केली होती की आमचा शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि तो आज झालेला आहे। त्यामुळे मी उद्धवसाहेब ठाकरे यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करते। त्यांनी एक वसा घेतला होता की मी जर मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेन आणि ते करणारच अशी मी तुम्हा सगळ्यांना ग्वाही देते। आणि 2 शब्द संपवतो, सात नवंबर 2019 में महाराष्ट्र के तत्कालीन मुख्यमंत्री ने भातकुली तहसील कार्यालय भातकुली में स्थानांतरित करने के आदेश पत्र पर हस्ताक्षर किए। भातकुली तहसील अंतर्गत होने वाले कामों के लिए विद्यार्थी, किसान व संबंधित नागरिकों को दूरदराज से अमरावती आना पड़ता था, जो समय तथा आर्थिक नुकसान देता था। विधायक रवि राणा के प्रयत्नों से भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरण को हरी झंडी मिलने पर राजकीय श्रेय के लिए युवा स्वाभिमान तथा भाजपा के कुछ उत्साही कार्यकर्ताओं ने स्थानांतरण के सामान फाइलों को स्वयं अपने हाथों से ट्रकों पर चढ़ाया, शासकीय फाइलों को हाथ लगाने का प्रयत्न किया जिसमें युवा स्वाभिमान पार्टी के कार्यकर्ता व भाजपा के श्रीकांत राठी थे। ऐसा आरोप करते शिवसेना व कांग्रेस पक्ष के व समाज सेवक भातकुली तालुके के नागरिकों ने जिलाधिकारी को ज्ञापन देकर निषेध किया व दोषियों पर कानूनी कार्रवाई की मांग की गई। शासकीय वस्तु को हाथ लगाने के दृश्य भातकुली तहसील कार्यालय कैंप के CCTV से संकलित किए जाए ऐसी मांग की गई। अपनी मांगों के समर्थन में भातकुली तहसील कार्यालय में ठिया आंदोलन भी किया गया।